नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचं आमच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण आरोग्य भरतीचा पुढील सिरीजमधला भाग जो आहे तो बघणार आहोत। मागचे भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर ते प्लेलिस्टमध्ये बघून नेक्स्ट हा जो भाग आहे तो कंटिन्यू करा। चला तर मग सुरुवात करूयात। एन्व्हायरमेंटच्या वस्तू किती मिनिटे निर्जंतुक करतात? पर्याय आहेत 7 ते 10 मिनिटे, 2 ते 5 मिनिटे, 12 ते 15 मिनिटे, 17 ते 20 मिनिटे। तर या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन 1, 7 ते 10 मिनिट असं। आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे। प्रश्न 32 काय आहे तो बघा। कंदमुळे प्रकारातील पुढीलपैकी कोणती एक भाजी नाही? बटाटे, कांदा, दोडका, सुरण। तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन 3। पुढचा प्रश्न बघा। हृदयास ऑक्सिजन कमी पडल्यास कोणता विकार होतो? हायपरटेन्शन, हायपोपोटेशन, अजायना पेक्टोरियस, कोरोनरी थ्रोबायसिस। तर याचे उत्तर ते ऑप्शन सी, अजायना पेक्टोरियस असे। पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। पुढीलपैकी आजार आणि लक्षण यांच्या जोड्या दिल्या असून त्यातील कोणती एक जोडी ही चुकीची आहे ते सांगा। रॅबिट लाल गाळत राहते, पाण्याची भीती वाटते, क्षय खूप ताप येतो, अंगावर पुरळ उठते, कांजण्या खूप ताप येतो नंतर अंगावरती पुरळ उठते, एड्स ताप येतो, वजन घटत जाते, प्रतिकारशक्ती कमी होते। तर याचे उत्तर येते ऑप्शन 2, क्ष जे आहे ते खूप ताप येतो आणि अंगावर पुरळ उठते। तर ही चुकीची जोडी आहे। क्षय झाला की आपल्याला टीबीसारखा असतो तो, त्याच्यामुळे खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होतो, सर्दी होते। पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन्स आहेत पॅरिस, जिनिव्हा, रोम, न्यूयॉर्क। तर याचं उत्तर येतं ऑप्शन 2, जिनिव्हा असं। जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे। तर बघा, हा प्रश्न करंटच्या दृष्टिकोनातून तर अतिशय महत्त्वाचा आहे। खूप वेळा करंटमध्ये हा क्वेश्चन विचारला गेला, सो ते लक्षात ठेवा। पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। जीवनशास्त्रानुसार नवजात अर्भकाचे लिंग ठरते? कोणावरून ठरते? पित्याकडून, मातेकडून, माता आणि पित्याकडून, परमेश्वराकडून। तर याचे उत्तर येते ऑप्शन 3, माता आणि पित्याकडून नवजात अर्भकाचे लिंग ठरत असते। पुढे बघा, स्टील बर्थ म्हणजे काय? ऑप्शन्स आहेत नवजात अर्भक, सॉरी इथे थोडी प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे, उपजत मृत्यू, माता मृत्यू, 0 ते 30 दिवसांचे अर्भक मृत्यू। तर याचे उत्तर येते ऑप्शन 2, उपजत मृत्यू असे। पुढे बघा, मोठ्या आतड्यांची लांबी किती मीटर असते? 5 ते 6, 4 ते 5, 1 ते 5 ते 2, 2 ते 5 ते 3। तर याचे उत्तर येते पर्याय 3, 1 ते 5 ते 2। पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। थायमिन म्हणजे काय? व्हिटॅमिन B1, व्हिटॅमिन B2, व्हिटॅमिन B3, व्हिटॅमिन B12। तर याचं उत्तर येतं पर्याय 1, व्हिटॅमिन B1 असेल। पुढचा प्रश्न आहे, पेशींमध्ये रंगसूत्रात कोणते द्रव्य असते? हिमोग्लोबिन, DNA, कॅल्शियम, फायब्रोनोजन। तर याचं उत्तर येतं पर्याय 2, DNA असं। आता आपण पुढचा जो प्रश्नपत्रिका आहे त्याचं प्रश्न आणि उत्तराचं सेशन जे आहे ते कंटिन्यू करतो आहे। प्रश्न बघा काय आहे तो, पचन क्रियेमध्ये स्टार्चचे रूपांतर पदार्थामध्ये होते? तर ऑप्शन्स बघा, माल्टोज, नायट्रोजन, जीवनसत्व ब, ग्लुकोज। तर याचं उत्तर येतं ऑप्शन D, ग्लुकोज असं। पुढचा प्रश्न बघा, आम्लामध्ये कोणते द्रव्य असते? ऑप्शन्स आहेत कार्बन, क्लोरीन, हायड्रोजन, ऑक्सिजन। तर याचं उत्तर येतं ऑप्शन सी, हायड्रोजन असं। ओके, तर बघा, आम्लामध्ये हे द्रव्य असतं, कार्बनची संज्ञा सी आहे, क्लोरीनची CL आणि ऑक्सिजन O2। तर हे अधिक माहितीसाठी लक्षात ठेवा। पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। जिल्हा रुग्णालयं डॅशमार्फत चालवली जातात? ऑप्शन्स आहेत राज्य शासन, केंद्र शासन, सेवाभावी संस्था, खाजगी संस्था। तर याचं उत्तर येतं ऑप्शन 1, पर्याय ए, राज्य शासन असं। पुढे बघा, भारतात कोणत्या राज्यामध्ये लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे? केरळ, हरियाणा, बिहार, कर्नाटक। तर याचं उत्तर येतं ऑप्शन 1, केरळ या ठिकाणी लिंग गुणोत्तर जास्त आहे। पुढे बघा, BCG
BCG हे रोगप्रतिबंधक लस कोणत्या रोगावरती वापरली जाते? पर्याय आहेत क्षय, हिवताप, कॉलरा, पोलिओ. तर याचे उत्तर ते पर्याय ए क्षय असो. तर BCG ही लस आहे की जी लहानपणी मुलांना दिली जाते, तर ही रोगप्रतिबंधक लस क्षयरोगावरती वापरली जाते, तर हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, हाडवाढीसाठी कोणते जीवनसत्व आहे? पर्याय बघा क, ड, अ, प. तर याचं उत्तर येतं ऑप्शन बी ड असं. पुढचा प्रश्न बघा, मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती सेल्सिअस असते? 32 सेल्सिअस, 37 सेल्सिअस, 35 सेल्सिअस. तर या प्रश्नाचं उत्तर बघा काय येतं, ऑप्शन बी 37 सेल्सिअस असे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात, लिंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असते? ऑप्शन्स बघा, नायट्रिक, सायट्रिक, हायड्रोक्लोरिक, सल्फ्युरिक. तर या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन बी, सायट्रिक ॲसिड जे आहे ते लिंबाच्या रसामध्ये असते, हे लक्षात ठेवा. पुढे बघा, बालक दिन या दिवशी साजरा करतात? ऑप्शन्स आहेत 7 एप्रिल, 11 जुलै, 14 नोव्हेंबर, 12 मे. तर याचं उत्तर येतं ऑप्शन सी 14 नोव्हेंबर असो. तर या दिवशी बालक दिन जो आहे तो साजरा केला जातो. पुढे बघा, कोणता नायट्रोजन बेस DNA मध्ये आढळत नाही? ऑप्शन्स आहेत थायमिन, ॲडिनिन, जीविन, गॅविनिन, युवराज सेल. तर या क्वेश्चनचा आन्सर येतो ऑप्शन डी. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात, डॅशडॅशमुळे केसांना काळा रंग असतो? ऑप्शन्स आहेत सिराटोनिन, मेलॅनिन, मिल्टोनिन, ॲसिटिकोलिन. तर या क्वेश्चनचा आन्सर येतो ऑप्शन बी, मेलॅनिन जे आहे त्याच्यामुळे काळा रंग असतो. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या आजारात रक्तामध्ये युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते? पर्याय बघा, मधुमेह, कावीळ, गायटर, रक्त, उच्चदाब. तर याचं उत्तर येतं ऑप्शन बी कावीळ असं. पुढचा प्रश्न बघा, मधुमेहाची लक्षणे कोणती आहेत? ऑप्शन्स वारंवार लघवी येणं, वारंवार तहान लागणं, वारंवार भूक लागणं, वरील सर्व. तर याचं उत्तर येतं ऑप्शन डी वरील सर्व. त्याच्यामध्ये हे सगळी जी लक्षणे आहेत ती मधुमेहामध्ये येतात. पुढे बघा, व्हिटॅमिन एच्या कमीमुळे हा आजार लहान मुलांमध्ये आढळतो? क्रिकेटर, रातांधळेपणा, स्कर्वी, पेलाग्रा. तर बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असेलच, रातांधळेपणा जो आहे तो ए व्हिटॅमिनची जी इफिशियन्सी आहे तिच्यामुळे होतो. तर हे लक्षात ठेवा. DNA कुठे आढळतो? ऑप्शन्स बघा, न्यूक्लियर, मायक्रोकॉन्ड्रिया, एंडोफॉल्मिक रेटिक्युलम, सॅप्टोप्लाझम. तर या क्वेश्चनचा आन्सर येतो ऑप्शन ए न्यूक्लियर. पुढचा प्रश्न बघा, डॅशडॅश व्हिटॅमिन पाण्यात विरघळतो? ऑप्शन्स आहेत व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई. तर या क्वेश्चनचा आन्सर येतो ऑप्शन बी व्हिटॅमिन सी असो. पुढचा प्रश्न बघा, प्रोटीन येथे तयार होतात? ऑप्शन्स आहेत न्यूक्लियर, मायक्रोकॉन्ड्रिया, गोल्गी बॉडीज, रायबोसोम. तर या क्वेश्चनचा आन्सर येतो ऑप्शन डी रायबोसोम असो. पुढे बघा, चिकित्सालयीन प्रयोगशाळेमध्ये खालील विभाग असू शकतात? चिकित्सालयीन पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, वरीलपैकी सर्व. तर या क्वेश्चनचा आन्सर येतो ऑप्शन डी वरीलपैकी सर्व, चिकित्सालयीन पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री. पुढे बघा, सिरोलॉजिकल निदानामध्ये कोणता रंग गोळा करण्याच्या नळांचा वापर केला जातो? प्लेन, फ्लुराईड, इडिटा, हेप्रिन. तर या क्वेश्चनचा आन्सर येतो ऑप्शन ए प्लेन असो. पुढचा प्रश्न बघा, VDRL चाचणीसाठी किती रक्त आवश्यक असते? ऑप्शन्स आहेत 3 मिली, 8 मिली, 10 मिली, 20 मिली. तर या क्वेश्चनचा आन्सर येतो ऑप्शन ए 3 मिली असं. तर VDRL चाचणीसाठी 3 मिली रक्त आवश्यक असते, तर हे लक्षात ठेवा. तर बघा, अशा प्रकारे आम्ही क्वेश्चन आणि आन्सरचे जे भाग आहेत ते सुरू केलेले आहेत. तुम्हाला जर या बॅचला ॲडमिशन घ्यायचं असेल तांत्रिक आरोग्याच्या, तर खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या OA ॲपची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही प्लेस्टोअरला जाऊन ही OA अकॅडमीचा ॲप इन्स्टॉल करू शकता. तसेच आमचा जो नंबर आहे तोही आम्ही तुम्हाला दिलेला आहे, खाली नोट डाऊन तो करून घ्या. आणि तुमचा काही क्वेरीज, इन्क्वायरीज असतील तर तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला फोन करून विचारू शकताय.
तुमच्या जर काही कमेंट असतील, तुमच्या काही सूचना असतील, तर नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनवरती क्लिक करा, जेणेकरून माझे जे व्हिडिओज नवीन येतील तर त्याचे नोटिफिकेशन्स जे आहेत ते तुम्हाला मिळून जातील. आत्ताच आपण तांत्रिकाचे जे क्वेश्चन्स आहेत टेक्निकल ते बघितले. जर तुम्हाला आरोग्य विभाग भरतीची बॅच जॉईन करायची असेल की ज्याची एक्झाम लवकरच एका महिन्यामध्ये येईलच, तर त्याकरिता तुम्हाला ओए अकॅडमीचं ॲप इन्स्टॉल करावं लागेल. तर बघा, ही जी तांत्रिक बॅच आहे ती ऑनलाईन असणार आहे आणि या बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण जो तांत्रिक विषय आहे त्याचे जे प्रश्न आहेत तर त्याची पूर्ण तयारी जी आहे ती या कोर्समध्ये तुमच्याकडून करून घेण्यात येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स त्याचबरोबर रेकॉर्डेड लेक्चर्स जे आहेत ते भेटणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यामध्ये नोट्स, टेस्ट, ई बुक्स जे आहेत ते त्या ठिकाणी मोफत भेटणार आहेत. तर नोट्स, टेस्ट, ई बुक, टेस्ट पण तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये मिळेल या बॅचमध्ये जॉईन केल्यामुळे. तर तो एक बेनिफिट तुम्हाला इथे भेटेल. आणि हा जो संपूर्ण कोर्स आहे तो त्याची फीस असणार आहे 1,500 रुपये, म्हणजे 1,500 रुपये एवढी फीस आहे. आणि ही जी बॅच आहे ती सुरू झालेली आहे, पण ज्या कोणत्या मुलांना असं वाटतं आहे की आणखीन मला एक रिव्हिजनची गरज आहे, तर त्यांनी लवकरात लवकर अजून ही बॅच जॉईन करून घ्या. जोपर्यंत एक्झाम येते तोपर्यंत तुमची रिव्हिजन कम्प्लीट होऊन जाईल. आणि एक्झाम आल्यानंतर फक्त तुम्हाला रिव्हिजन्स झाले असल्यामुळे तुमचा जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव जो करायचा आहे तुम्हाला, तो याच्यामार्फतही त्या ठिकाणी कम्प्लीट होईल. तुमच्या जर काही क्वेरीज असतील तर खाली आम्ही संपर्कमध्ये नंबर दिलेला आहे तर तो नोटडाऊन करून घ्या. 80 10 45 77 60 याच्यावरती फोन करून तुमच्या जर काही एन्क्वायरीज असतील तर त्या तुम्ही कम्प्लीट करून तुमच्या क्वेरीज ज्या असतील त्या विचारून घ्या. आणि हा जो कोर्स आहे तो जास्तीत जास्त मुलांनी जॉईन करा, जेणेकरून तुमची एक्झाम जी आहे त्या ठिकाणी क्लिअर होईल.